हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, कारण खूप प्रामाणिकपणे खूप जीव लावून हा सिनेमा केलेला आहे. एवढा जीव लावलाय की 2 महिने जिम पण लावली होती. वर्षभराची फी भरून 2 महिने सिनेमाच्या आधी जिमला गेलोय. आणि मला असं वाटतं ना, त्याच्यातही त्याच्याही पेक्षा महत्वाचा ह्याच्यातला जो विषय आहे तो खूप हिटिंग होता माझ्यासाठी जेव्हा मी हा सिनेमा ऐकला तेव्हा. आणि मलाच हा सिनेमा ऐकवला गेला होता. मग मी तो डिरेक्टरला ऐकवला, मग डिरेक्टरने प्रोड्युसरला ऐकवला, प्रोड्युसरने याच्या आधी डेव्हिड भाई जे प्रोड्युसर आहेत त्यांनी याच्या आधी 150 का 200 स्क्रिप्ट ऐकल्या होत्या. आणि त्याच्यात त्यांनी हा सिनेमा चूज केला. म्हणजे या सिनेमाची ताकद जी आहे, प्रथमेश परब नाही, पृथ्वी परब नाही, या सिनेमाची ताकद जी आहे ती या सिनेमाची स्क्रिप्ट आहे हे मी ओरडून ओरडून सांगेन. आणि खूप दिवसांनी अशी स्क्रिप्ट माझ्याकडे आली. सो थँक्यू सो मच देवाला म्हणेन मी, आणि रसिकांना विनंती करेन की प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला हा सिनेमा कुठेही डिसअपॉइंट करणार नाही. तुम्ही जेव्हा एकदा बघाल तेव्हा तुम्ही खूप लोकांना घेऊन याल की या या परत परत बघा, अशा क्वालिटीचा हा सिनेमा आहे. आणि मला असं वाटतं खूप दिवसांनी मला भरभरून एखाद्या सिनेमाबद्दल बोलताना तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. सो प्लीज हा सिनेमा मिस करू नका. आणि खूप मेहनत आम्ही सगळ्यांनी केली, म्हणजे सगळेच मेहनत करतात, पण आम्ही स्पेशली चांगल्या डिरेक्शनने मेहनत केली. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही मेहनत करता पण स्क्रिप्टच तेवढी चांगली नसते, पण याची स्क्रिप्टही चांगली आहे आणि आम्ही मेहनतही खूप चांगली केलेली आहे. सो त्याच्यामुळे जिथे जिथे हा सिनेमा असेल जास्तीत जास्त थिएटरमध्ये लावायचा हा प्रयत्न करू. पण जिथे जिथे हा सिनेमा असेल, थोडा लांब जरी असेल तरी हा सिनेमा मिस करू नका. हा फॅमिली सोबत जाऊन सिनेमा बघा. हा विषय जरी सरोगसीचा असला, डिलेव्हरीचा जरी असला, तरी हा अख्ख्या फॅमिलीचा विषय आहे आणि यू एस सर्टिफाईड आहे. सो त्याच्यामुळे सगळे जाऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकतो. मला जेव्हा हे ऐकवली ना तेव्हा मला असं वाटतं, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय की एक एक कॅरेक्टर आहे या सिनेमात, जी कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला म्हणते की मी एवढी मोठी व्यक्ती आहे पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मला मूल नसल्यामुळे मला बोलवत नाहीत बायका. सो मला ती मुवमेंट अशी झाली की अरे यार, एक तर त्या बाईला मूल होत नाहीये, तिच्या घरना किती प्रेशर असेल, दोन्हीकडनं, आईकडनं, सासूकडनं, सगळीकडनं, आणि प्लस समाज म्हणून आपण तिला किती प्रेशराईज करतोय, या कार्यक्रमाला आपण न बोलवता तिचा आनंदच आपण हिरावून घेतोय. जर तिला आई होऊ शकत नाही म्हणजे ती बाईच नाहीये का असं आपण तिला सांगतोय का? सो हे जे इनडिरेक्ट मेसेज जे या सिनेमातनं ती मला एवढे हिट केले, मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केलाच पाहिजे. आणि स्पेशली मी का केला पाहिजे, कारण मी टाइमपास केलेला आहे, टकाटक केलेला आहे. सो त्याच्यामुळे त्यात जे विषय होते, त्यात जे महत्वाचे विषय जे समाजाला रिलेट केले, हा विषय असा आहे जो प्रत्येकाला रिलेट करेल आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये, म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये नसेल तर आजूबाजूला नक्कीच हा प्रॉब्लेम सुरू असेल. कारण एवढं हेक्टिक शेड्यूल सुरू आहे, एवढं प्रेशरचं शेड्यूल सुरू आहे. या सोशल मीडियाच्या जगात आपण सोशल मीडिया थ्रू जवळ येतोय पण माणूस म्हणून दूर जातोय. सो असे इनडिरेक्ट मेसेज या सिनेमातनं लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि मी का, कारण ही जी यंग पिढी आहे त्यांना हे कळणं फार महत्वाचं आहे. कारण ते आता पुढे जाऊन समाज घडवणार आहेत, ते समाजाचा एक भाग होणार आहेत आणि ते घडवणं फार महत्वाचं आहे. त्यांना हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे की ठीक आहे, तुमच्या बायकोला मूल होत नाहीये, ती कन्सीव्ह करू शकत नाहीये, तर अशी काहीतरी एक प्रोसेस आहे ज्याच्यातनं तुम्ही आई बाबा होऊ शकता, ते सुख अनुभवू शकता, तुमचे जे आई बाबा आहेत त्यांना सुद्धा हे सुख अनुभव देऊ शकता. सो हे खूप महत्वाचं वाटलं मला. आणि म्हणून हा सिनेमा, आणि म्हणून अत्यंत काय म्हणजे, जरी सिरियस टॉपिक असला तरी एंटरटेनमेंट पद्धतीने हसवत हसवत लोकांना सांगणं, कारण एखादा सिरियस विषय जर आपण तेच सांगत बसलो 2 तास तर सिनेमागृहात कोणी येणार नाही. सो त्याच्यामुळे एंटरटेनमेंट पद्धतीने सांगणं पण गरजेचं आहे. सो सिनेमा म्हणून आणि सिनेमाची जबाबदारी म्हणून हे दोन्ही विषय या सिनेमात खूप चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. म्हणून हा सिनेमा चूज केला आणि आय होप की लोकांना तो आवडेल आणि लोकांना आपला वाटेल. नाही, मला असं वाटतं की पृथ्वी प्रताप खूप चांगला ऍक्टर आहे, खूप चांगला नट आहे, हे तर म्हणजे हास्यचित्रात सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्याने सिनेमात काम करत असताना त्याची एक वेगळी सेन्सिबिलिटी आहे, त्याचा एक वेगळा जॉनर आहे जो मला असं वाटतं या सिनेमाला खूप महत्वाचा आहे. आणि माझं जर तुम्ही काम बघत असाल तर आम्ही एकमेकांना सपोर्ट करत करत हा सिनेमा केलेला आहे. म्हणजे आम्ही 3 मिनिटाचा सीन आम्ही 7 मिनिटं करू शकतो, 8 मिनिटं करू शकतो, पण आम्ही स्वतःला रोखून आम्ही 3 मिनिटाचा सीन जास्तीत जास्त 4 मिनिटच केलेला आहे. म्हणजे आम्ही जागा काढलेल्या आहेत, कॉमेडी केलेली आहे, पण त्याच्यात विषय कुठेही हलणार नाही, कुठेही त्याचा कॉन्टेंट हलणार नाही. चल पृथ्वीने पंच काढला म्हणून मी पण पंच काढतो अशा याच्याने सिनेमा केलेला नाही. पृथ्वीची जागा आहे ती पृथ्वीला काढू दे, एखादी जागा मी काढू शकत नाही तर पृथ्वी काढू शकतो ऍज अ कॅरेक्टर, म्हणून आम्ही त्याला दिलेली आहे. पृथ्वीला असं वाटलं की नाही, ही लाईन जी आहे ती महत्वाची आहे, ती भाऊने घेतली पाहिजे, म्हणजे मी घेतली पाहिजे, तर पृथ्वीने स्वतःहून सांगितलेलं आहे. सो सिनेमा मोठा करण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे.
कुठेही त्याचं कॅरेक्टर मोठं झालं पाहिजे, माझं कॅरेक्टर मोठं झालं पाहिजे असं काही नाही. सिनेमाला जे गरज आहे, सिनेमाची जी रिक्वायरमेंट आहे, त्या प्रकारे आम्ही कॅरेक्टर प्रयत्न केलेला आहे आणि बॉन्डिंग तर खूप भारी झालेली आहे. आणि म्हणजे त्याच्या आयुष्यात काय घडतंय, माझ्या आयुष्यात काय घडतंय, एकमेकांना माहीत असतं आणि असं सुरू राहू दे असं मला वाटतं. काय सांगशील, त्याच्याबद्दल स्पष्ट. सनी देओलला आम्ही हाच सिनेमाचा ट्रेलर दाखवायला गेलो होतो. डिलेरियो मुश्ताक खान म्हणजे मोहसिन खानचे जे पप्पा आहेत, त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्यांनी एक फार छान लाईन म्हटली या सिनेमा बघितल्यानंतर की कॉन्टेंट चालतो, लोकांना कॉन्टेंट बघायचा असतो आणि या सिनेमात कॉन्टेंट आहे. सो त्याच्यामुळे प्रथमेश परब, पृथ्वी प्रताप, अंकिता लांडगे पाटील हे सगळं विसरून जा, हा सिनेमा चांगला आहे. याचा ट्रेलर जर आता या सगळ्या मीडियाच्या लोकांनी, सगळ्या आमच्या मित्रांनी बघितलेला आहे, त्यांना तर तुफान आवडलेला आहे. कारण विषय आणि कॉमेडी असं जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा मराठी प्रेक्षकांना तो आवडतोच आवडतो आणि तो या सिनेमात आहे. मग सनी देओलला म्हणा, अनिस बजमी आता आले होते, त्यांनी पण स्पेशली असं म्हटलं की कॉन्टेंट हा सिनेमाचा खूप महत्वाचा आहे, विषय खूप महत्वाचा आहे. सो त्याच्यामुळे आय होप की जसं तुम्ही आधी पण सिनेमाला प्रेम केलं, विषयाला जेवढा इम्पॉर्टन्स देतो मराठी प्रेक्षक, तर ते या सिनेमात आहे आणि या सिनेमाला पण तेवढंच प्रेम द्याल. तर हळवेपणा भाऊचा, भाऊची रावडी जी इमेज आहे ती ट्रेलरमधनं तुम्हाला दिसत असेल, पण यातलं जे हळवेपण आहे भाऊचं, जे एक सिच्युएशनमधनं अडकणं आहे आणि त्या सिच्युएशनमधनं निघणं आहे, त्या हळवेपणात उगाच म्हणजे काय अग्रेसिव्ह होऊन नाही, तर ते मला त्या भाऊकडनं शिकायला मिळालं, जे मला असं वाटतं की मी माझ्या रिअल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न खूप वर्ष झाले करतोय, मला जमलेलं नाही पण भाऊला जमलेलं आहे. सो आता मी प्रयत्न करेन की ते मला जमेल. 9 फेब्रुवारीला सिनेमा येतोय. सो प्लीज सगळ्यांनी फॅमिलीसोबत हा सिनेमा बघा. या सिनेमाचा ट्रेलर, या सिनेमाची गाणी ही प्रॉमिसिंग आहेत. लोकांनी आता ज्यांनी हा सिनेमा बघितलेला आहे त्यांना हा सिनेमा आवडलेला आहे. सो एवढी गॅरंटी नक्की देतो, जेवढ्या रुपयाचं तुम्ही तिकीट काढाल त्या रुपयाची भरपाई ते परतफेड आम्ही नक्की करू आणि तुमचं एंटरटेन नक्की करू.